आपण पाहिलं तर गोलंदाजीसाठी दिग्विजय सध्या मात्र गोलंदाजीसाठी तयार होतोय सध्या पहा प्लॅन ए प्लॅन बी चेंज केलाय आणि सध्या आपण पाहिलं तर दिग्विजयला गोलंदाजीसाठी आले धर्मा चिकनेला थांबवलं ही महत्वाची गोष्ट आहे प्लॅन बी सध्या समोर काढलाय कारण की गोलंदाजी करणारी टीम रायश्वर इलेव्हनला या मॅच मध्ये काही करून जिंकायचंय मात्र समोर आपण पाहिलं तर साहिल या टीम आयकॉन पहिला चेंडू यावी मात्र शफल होऊन घेण्याचा प्रयत्न थोडीशी जागा बनवले मिड विकेट रिजन मध्ये खेळाडू नाही येत निघून जातोय पहिला चेंडू च्या बॅट मधून येतोय चौकार ऑफ द मॅच सन्मानित केले जाते लारा दादा आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच दिली जाते गौरव आपण पाहिलं नॉट आउट एकोणीस धावांची इनिंग त्याची राहिली आणि संघाला विजय मिळवून देण्यासाठी या महत्वाचा सिंहाचा वाटा आहे त्याचा या मॅच मध्ये त्याला सन्मानित करतोय आपण साहिल पहिला चेंडू चौकार चौका प्राप्त केला मात्र चेंडू आपण पाहिला गॅप मध्ये काढण्याचा प्रयत्न पॉईंट रिझन मध्ये क्षेत्रक्षण दीपला मात्र तोपर्यंत दोन धाव अगदी वेगाने कंप्लीट केल्या जात धाव संख्या अगदी आपण पाहिली तर सहा या आकड्यावरती सध्या मात्र जाऊन पोहोचते सिक्स ऑन अ स्कोर कार्ड टाइम तुमचा चालू झाला फक्त थोडा वेळ आता गोलंदाजाकडे बाकी संपवण्यासाठी साहिल स्ट्राइक आपण ओपन करतोय त्याच्या बाट मधून तब्बल दोन चेंडू मध्ये सहा आलेत हो सुरेख फाटका ड्रायव्हा बॉटमॅनचा उपयोग चांगला होता फेकी केले मात्र तो अगदी नॉन स्ट्रायकिंग एनला वैभवला आपण पाहिलं हा कॉल साहिलचा सा चांगला होता येस नो वेट या तिन्ही शब्दांचा अर्थ तुम्हाला करायचा असतो मात्र हा कॉल देत असताना मात्र क्विक ऍक्शन क्विक रिॲक्शन आणि क्विक कॉल तुम्हाला द्यावा लागतो तो दिला गेला पास शॉटंब पूल करण्याचा प्रयत्न अगदी फटका खेळून काढत असताना ज्या पद्धतीने स्वतःला संतुलन केलं आणि त्यानंतर आपण पहिलं डिप्स कॉल एक रिझन मध्ये चेंडू जातोय फक्त चार दाबेसाठी या चौकारानं टीमच्या टोटल मध्ये आणखीन चकाकी आले आणि टीम ची टोटल मात्र आपण पहिले तर जाऊन पोहोचते दहा या आकड्यावरती धाव संख्या अगदी दहा या आकड्यावरती सध्या जाऊन पोहोचले वन झिरो टेन हो सुर एक फाट का उडवलाय पॉईंटच्या डोक्यावरून दो दोन खेळाडू आहेत चेंडूच्या मागावरती अखेरी चेंडूने गाठले सीमारेशिया आणि बॅटिंग करत असताना साहिलच्या बॅटमधून आलेल्या चौकारानं आणखीन धाव संख्या झळकते या ओव्हरमध्ये आतापर्यंत चेंडूचा खेळ झालाय तब्बल आपण पाहिलं पाच आणि चौकार आले तब्बल आतापर्यंत तीन म्हणजेच काय साहिलने मात्र त्याचा परफॉर्मन्स कंटिन्यू ठेवला या बॅच मध्ये तीन मॅचेस खेळलेत मी विनंती करेल कुठल्याच टीमने खेळाडूने जायचं नाही कारण की मॅचेस सगळ्या होतील हो यावेळी आडव्या बाटण शॉर्ट आर्म फुल पॉवर आहे वन पाऊस निघून जातोय चार दहाव्यासाठी चा 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 या ओव्हर ची सुरुवात झाली चौकारानं ओव्हरचा शेवट होतोय चौकारानं साहिल भनगेने या मॅच मध्ये मात्र दोन हात केले गोलंदाजाला केले आव्हान तब्बल चौकाराची हॅट्रिक टीम टोटल मात्र जाऊन पोहोचते वन एट एटीन अठरा या धाव संख्येवरती अठरा धाव संख्या सध्या मात्र स्कोर कार्ड वरती सध्या बॅनर पाहत आमदार माननीय श्री मकरंद अब पाटील आणि त्यांचे आज महत्वाचं त्यांचं राहिलेलं योगदान या स्पर्धेसाठी ओहो धर्मा चिकने गोलंदाजी साठी यावी आहे क्षेत्र स्लिप चेंडू गॅदर करतो तोपर्यंत एक चिकी धाव किती वेगानं कंप्लीट केले वॉर्डर रनिंग बिटवीन द विकेट अति ही धाव कंप्लीट केले आहे साहिल आणि वैभवला आपण पाहिलं ज्या पद्धतीने दोघांमध्ये कम्युनिकेशन आहे याआधी देखील साहिलनं दिलेला कॉल लगेच वैभवने कलेक्ट केला आणि लगेच तो मागे जाऊन पॉपिंग क्रीजमध्ये उभा राहिला म्हणजेच काय दोघांमध्ये होणारं कम्युनिकेशन दोघांमध्ये होणारी पार्टनरशिप आणि दोघांमध्ये होणारं आत्तापर्यंत आय कॉर्डिनेशन हे जबरदस्त राहील आहे आणि टीमसाठी ही खूप महत्त्वाची गोष्ट राहील दुसऱ्या षटकाला झाली सुरुवात धर्मा चिखनेला आपण पाहतोय गोलंदाजीसाठी एक वेगवान गोलंदाज साहिल बंगेच्या समोर मात्र अगदी क्लोज आहे या बॅच दबाव टाकण्याचा प्रयत्न त्याचा वेगळा राहील ओहो सुर एक फाटका जाग्यावरून इन साइड आउट कबरच्या डोक्यावरून खेळून काढला डिपेस्टा कबरला क्षेत्रक्ष खेळ जाते मात्र अखेरी चेंडू निघून जातोय चार दाब्यासाठी येतोय चौकार कंट्रोल त्याचा बॉडीवरचा तो संपूर्ण सायड अँगलने पाहिला ओहो बसला तजनंतर खेळून काढला एलिव्हेशन भेटलंय आहे शेत्रेक्षक बनतोय प्रेक्षक निघून जातोय अप्रतिम फटका साहिलने या मॅच मध्ये आता मात्र आग लावली आहे आणि त्याच्या बाटीमधून येणाऱ्या फटक्यानं मात्र समोरच्या संघाची डोकेदुखी वाढवली आहे पहा पुढचा पाय थोडा पुढे ठेवला मागच्या पायावरती बसला मग चोपला बैता फटका वॉट स्ट्रोक काय फटका खेळला बैठा फटका बसून खेळला एलिवेशन दिलं तज मात्र टीमची टोटल आपण पहिली जाऊन पोचते ट्वेंटी नाईन इन साइड आउट पुन्हा एकदा आहे क्षेत्रक्षक कॅच होते ड्रॉप आणि धर्मा चिकणे असेल नाराज कारण की धर्मा चिकणेने संदीप बनवली होती साहिल या टीमचा आयकॉन आहे आणि कदाचित ही जर विकेट आली असती तर जल्लोष जोश आणि उत्साह वेगळा असता धर्माचा पहा इनसाइड आउट का सद्या हो फटका खेळण्याचा प्रयत्न डीप पॉइंटला जा सध्या चेंडू ट्रॅव्हल झाला आणि ही कॅच अगदी लॉलीपॉप कॅच होती ती झाली ड्रॉप ना यावेळी देखील चेंडू आपण पाहिला हवे मध्ये आहे स्वतः गोलंदाज धर्मा येतो चेंडू खालीन पकडली अखेरीस त्याने कॅच जी आहे वैभवची धावसंख्या संख्या अगदी थर्टी सध्या साहिल ची बॅटिंग आहे नऊ चेंडू एकोणतीस आणि संघाची धाव संख्या तीस येस जतीन दादा दा। मी विनंती करेल जतीन दादा दा। येस मी विनंती करेल जतीन दादा अतिथी देव भव आलेल्या पाहुण्यांचा मान सन्मान सत्कार करणं ही महाराष्ट्राची परंपरा आहे ज्यांच्या माध्यमातून या मैदानामध्ये स्पर्धा भरवत असताना बरस सपोर्ट राहतो प्रत्येक गोष्टीसाठी सपोर्ट त्यांचा राहिला अर्थात एक चांगले क्रिकेटर आणि क्रिकेट जिवंत ठेवणारं व्यक्तिमत्व अर्थातच दा दा लारा दादा यांचा सन्मान आपण अतिथी कक्षामध्ये करणार आहोत वेलकम लारा दादा आपला सन्मान आम्ही अतिथी कक्षामध्ये करतोय ही महाराष्ट्राची परंपरा आहे वन टू गो ड्राइव केला अमित सध्या माहिती आहे चांगल्या चेंडूला सन्मान करणं मह, राहील आणि सध्या तो सन्मान दिला आणि वळव्यात लगेच आपण सन्मानाकडे धाव संख्या दोन षटकांच्या अखेरीस आहे थर्टी आणि सध्या सन्मान तुम्ही स्क्रीन वरती पाहताय रामलीला मैदान साळसोळे या मैदानामध्ये कुठलंही आयोजन असो कोणाचंही आयोजन असो नेहमी त्या आयोजकाच्या पाठीशी राहणारं व्यक्तिमत्त्व नेहमी त्या आयोजनाला सपोर्ट करणारं व्यक्तिमत्त्व प्रत्येक गोष्ट जर कमी पडते तर ती कमी भरून काढण्यासाठी लारा दादा यांचं महत्त्वाचं योगदान राहील आहे धावसंख्या थर्टी तीस धावसंख्या स्कोर कारभती थँक्यू सो मच तुमचा सपोर्ट तुमची पाठीवरती थाप ही नेहमी अशीच राहो आणि या प्रत्येक खेळाडूला तुमचा सपोर्ट सातत्याने लाभो दोन षटकांच्या अखेरीस धावसंख्या थर्टी एका साइडला मागील मॅचचा सा हिरो अमित दादा तर दुसऱ्या साइडला आपण पाहिलं तर साहिल हे दोन्ही तार आहेत दोन्ही सितार आहेत आपल्या टीम साठी एक दिल दुसरी धडकन या मॅच मध्ये इम्पॉर्टंट रोल असेल या दोन्ही बॅटरचा प्रथमे आले गोलंदाजीसाठी साठी सुर सुरेक फटका इन साइड आउट आहे क्षेत्रक्षक आता चुकी केली जात नाहीये कॅच होती ड्रॉप ही कॅच सुटली आहे मात्र प्रयत्न शंभर टक्के राहिले होते विजय होता यावेळी मात्र अगदी डिप एक्ट्रा कवर डीप पॉइंटला आणि आपण त्याचे प्रयत्न तर राहिले शंभर टक्के अखेरीस चेंडू झाला धरतीला दान गुरुत्वाकर्षण आहे ते झालं सिद्ध आउट फटका ड्राईव्ह केला डीप पॉइंटला शेत्रक्षक चेंडू पकडतोय आणि तो, तो लगेच सुटला गेला म्हटला बिचारा मातीमध्ये मात्र अखेरीस चेंडू देखील मिळून गेला मातीमध्ये काच होणं इम्पॉर्टंट होत कारण की बॅटिंग करणाऱ्या टीमच्या आयकॉनची जर कॅच तुम्ही ड्रॉप करता तर त्याला मात्र बरस से जीवदान भेटलं तर त्याचे रंग तो उधळत असतो आणि सध्या आपण पाहिलं तर पेशवाई इलेव्हन टीमच्या आयकॉनला तब्बल दोन व्याप भेटले जीवदान ओहो हो भी मात्र क्रॉस बॅटेट खेळण्याचा प्रयत्न सेट्रा बॅकवर्ड पॉईंट वरून मेघा नाही येतो चेंडू त्यांच्या हातामध्ये सापडला नाहीये तोपर्यंत एक चिकी धाव कंप्लीट केली जाते बाईशे स्वरूपामध्ये ही धाव मात्र पूर्ण केली गेली आणि या बाईच्या धावनं टीमची टोटल आपण पाहिली सध्या मात्र जाऊन पोचते अर्थातच बत्तीस या आकड्यावरती थर्टी टू करंट रन रेट आपण पाहिलं तर चौदाच्या सरासरीनं सध्या बॅटिंग चालू आहे प्रत्येक मागे आणि प्रोजेक्ट स्कोरचं म्हणणं आहे अशीच बॅटिंग राहिली तर धावसंख्या फिफ्टी वनपर्यंत जाऊ शकते डेट बॉल गोलंदाज थांबला बराचसा विचार त्याच्या मनामध्ये होता आणि त्याच्यावरती क्लिअर नव्हता म्हणून थांबला आणि पुन्हा नव्यानं सुरुवात करेल ओहो युआर कर टाकण्याचा प्रयत्न जिथे मात्र आपण पाहिलं तर थोडस बॅक जाऊन स्टम्पच्या भरपूर बाहेर होता आणि त्यानंतर आपण पाहिलं तर एक धाव मात्र जरूर कम्प्लीट केली गेली आणि या एका धावेच्या मदतीनं टीमची टोटल आपण पाहिली तर सध्या एक पाऊल पुढे तेहतीस या आकड्यावरती जाऊन पोहोचते चांगला चेंडू सादर केला चांगली गोलंदाजी प्रथमेशी गोलंदाजी तुम्ही पाहिली तर पहिल्या षटकामध्ये दुसऱ्या षटकामध्ये ज्या धावा खर्च झाले त्या प्रथमेशने थांबवलेत पहा पुन्हा एकदा बॅटीच्या अगदी कॉर्नरला लागला आणि अशा ला, वेळी आपण पहिला चेंडू पायावरती आदळला गेला तब्बल आपण पाहिलं तर चेंडूचा खेळ आतापर्यंत झालेला आहे चार म्हणजे दोन चेंडू अजूनही बाकी आहेत दोन्ही कॅप्टन्स टॉस साठी मातोश्री इलेव्हन आणि इश्ना इलेव्हन दोन्ही कॅप्टन्स हा कॉल आहे तुमच्यासाठी तर दोन्ही कॅप्टन्सनी येऊन थांबायचं आहे प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये जिथे केला जाईल यानंतरच्या मॅच चा टॉस टॉस चेंडू अमित वाडकर यांना फुल टॉस नाही टाकू शकत कारण की या मेजवानीला दोन्ही हाताने स्वीकारलाय कबूल आहे निघून जातोय सहा धावांसाठी आणि टीमच्या टोटल मध्ये बसतोय बराचसा फरक जिथे टीमची टोटल जाऊन पोहोचते थर्टी नाईन एकोणचाळीस एकोणचाळीस धावसंख्या संख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचते तेहतीस धावसंख्या सध्या जी होती तिथून मात्र षटकार आला आणि एकोणचाळीस वरती धावसंख्या जाऊन पोचली एक चेंडू बाकी अजूनही यानंतरची मॅच मातोश्री इलेवन आणि इशणा इलेव्हन अशी मॅच आहे दोन्ही कॅप्टन्स या, या? मातोश्री इलेवन ची चांदी आज सोन आहे ज्या पद्धतीने त्यांच्या मॅचेस राहिलेत आजच्या दिवसामध्ये जाऊया मॅचच्या दिशेनं वन टू गो शेवटचा नि अमित वाडकर यांच्या बॅट मधून आला षटकारेट रिजन जिथे आपण पाहिलं विशाल होता मात्र त्याने घेतली उंच उडी चेंडू अखेरीस आपण पाहिलं बोटांना घेतोय चटका निघून जातोय सहा धाबांसाठी अप्रतिम फटका अप्रतिम क्षेत्रक्षण प्रत्येक गोष्ट चांगली राहिली या फटक्यावरती फटका पहा पावर फुल होता शॉर्ट पूल होता आणि अगदी कावकावणार रिझनला चेंडू अडवण्याचा प्रयत्न आतमध्ये ढकलण्याचा प्रयत्न राहिला विशाल सोरगेचा अखेरी षटका प्राप्त झालाय तीन षटकांचा खेळ संपन्न आणि फॉर्टी फाईव्ह पंचेचाळीस धाव संख्या स्कोर कारबती सजली पहा गोलंदाज फक्त चार मिनिट आहेत ही ओव्हर संपवण्यासाठी आणि थोडासा घेऊया स्पीड अप आणि सध्या फोर्टी फाईव्ह आहेत स्कोर कारबती एक विकेट गेले माघारी साहिल बनगेला आपण पहिला अकरा चेंडू एकतीस वरती खेळत आहेत मात्र अमित वाडकर पाच चेंडू बारा वरती खेळून पोहोचलेत विजय चिकने गोलंदाजीसाठी पहिला चेंडू छेडछाडी केली आणि आपण तर अगदी एकदा जरूर प्राप्त झाले अगदी फॉर्टी सिक्स सेहेचाळीस धाबा विजय चिकणेची गोलंदाजी आत्तापर्यंत चांगली राहिली क्लास राहिले शेवटच्या स्पेलमध्ये हो यावी मात्र अगदी ड्राईव्ह केला बॉक्स क्रिकेटचा फटका टॅप फटका खेळून काढला बॅकअप आहे चेंडू गॅदर करतोय चेंडू फेकला जाईल का फेकतोय आणि त्यातनंतर आपण पाहिलं तर फक्त एकाच होती समाधान मानलेत कारण की बॅकअप नव्हता विकेट किपर देखील तेच सांगतोय बॅकअप पाहिजे कारण की अशा वेळी दुसरी धाव देखील कम्प्लीट केली जाऊ शकते कारण की साहिल वनगे आणि अमित वाडकर दोघे या चप्पळ आहेत क्लेबर आहेत धाव संख्या फॉर्टी सेव्हन सत्तेचाळीस या फटका चांगला खेळून काढला एलिबेशन भेटलंय क्षेत्रक्षक पुन्हा एकदा करतोय एक कॅच ड्रॉप आता करणार काय कारण की एक नाही दोन नाही तब्बल तीन वेळा बॅटिंग करणार टीमच्या आयकॉनची कॅच झाली ड्रॉप जागा देखील तीच बॅट्समन देखील तोच आणि कॅच देखील झाली ड्रॉप बरच काय घडतंय बरच काय बिघडतंय आयकॉनला किती संधी देणार एकदा संधी भेटते जिंदगी हर किसी को एक मौका देती है यावेळी मात्र तीन तीन संधी भेटलेत तब्बल चेंडू बाकीत फक्त तीन फिफ्टी वन एक्कावन्न मन्ना ओहो संख्या होय फटका वन बाउंस अगदी निघून जातोय चार धाबेसाठी येतोय ये चौकार साहिलने या मात्र आता दोन्ही हाताने गोलंदाजाच्या मागे मात्र हात धुवून लागायला सुरुवात केली कारण की साहिलला ज्या पद्धतीने संधी भेटले आणि जेव्हा जेव्हा साहिलला संधी भेटले तेव्हा तेव्हा साहिलने मात्र स्वतःला सिद्ध केलंय वैयक्तिक छत्तीस धाबा त्याने ठोकल्यात आणखीन एक येतोय की काय चेंडू हवेमध्ये मध्ये आहे क्षेत्राक्षक यावेळी पकडली जाते कॅच मात्र यावेळी केली जात नाही चुकी प्रवीण दादा होता यावेळी आणि त्यानं पकडले अप्रतिम कॅच साईल भंगेचा खेळ मात्र होतोय शांत चौदा चेंडू तब्बल चाळीस धावा त्यानं आतापर्यंत बॅटिंग केली अप्रतिम बॅटिंग तर आपल्या टीम साठी करणारा आयकॉन मात्र आता परतीच्या रस्त्यावरती परत जातोय अप्रतिम खेळ हॅलो इश्ना एलेव्हन चे कॅप्टन आपण या आम्ही टॉस करतोय आणि टीम मातोश्री इलेवन आजच्या दिवसामधला हा शेवटचा सा सामना असेल चला बद्धू कॅप्टनना विनंती करतोय आपण या बॅक टू कॉम्बॉक्स फक्त एक चेंडू आता बाकी असेल आणि जसा इनिंगचा ब्रेक होईल नेक्स्ट टीम लगेच मैदानामध्ये उतरायचं सेकंड इनिंगला आपण लगेच सुरुवात करून द्यायचे जेणेकरून दुसरी मॅच लगेच आम्ही चालू करू शकतो पंचावन्न धाव संख्या राबल आला पहिला चेंडू खेळण्याचा प्रयत्न बाटीच्या बॉटमला लागला पहिली धाव वेगानं कम्प्लीट केले डिप्स केले चेंडू बेगाने जातोय सीमारे जवळ केला सीमार शेवटच्या चेंडू वती मिळतो चौकार आणि या टोटल आणि सात धावेचं टार्गेट दिलं जाते अर्थात सिक्स्टी रन्स टू विन ओव्हर टू प्रेझेंटेशन बॉक्स थँक्यू अदरणीय संतोष दवाडकर साहेबांना विनंती करतो या आमच्या बरोबर जोडले जा आपण टॉस करतोय महत्वपूर्ण टॉस आहे अच्छा पहिल्या दिवसामधला हा शेवटचा टॉस आहे कृष्णा कमंडलू प्रीमियर लीग दोन हजार चोवीस पर्व क्रमांक एक आहे डे क्रमांक एक आहे शेवटचा सा सामना आपण पाहणार आहोत आणि त्याचा टॉस करतो एका बाजूला मातोश्री इलेव्हन दुसऱ्या बाजूला ईश्ना इलेव्हन टॉस कोण मागेल येस ईश्ना yes, ला संधी देऊया टॉस सरांना विनंती करतो हवे मध्ये स्पिन छापा कॉल आहे आणि कॉल कोणाच्या बाजूने जातोय छापा इश्ना इलेव्हन मॅच खूप इम्पॉर्टंट आहे मॅच जिंकायची आहे तुम्हाला निर्णय काय असेल बॅटिंग बॅटिंग आहे कस खेळ सकाळपासून राहिला संघ थोडस अडकळलाय परंतु या सामन्यामध्ये जर तुम्ही जबरदस्त कामगिरी केली हा सामना जिंकला तर तुमचं आव्हान या ठिकाणी नक्की या स्पर्धेमध्ये राहील नक्कीच आता चांगली होईल बॅटिंग थँक्यू बॅटिंग करतायत करता फिल्डिंग करायची आहे समोरच्या संघाला किती धावांपर्यंत रोखाल चाळीस मातोश्री इलेवन संघ तीन पैकी तीन सामने जिंकलाय इथे जिंकलात तर डायरेक्ट टॉप फोर मध्ये सेमी फायनल खेळाल या स्पर्धेची काय स्ट्रॅटेजी असेल थँक्यू सो मच आमचे मान्यवर आहेत आणि त्यांच्याबरोबर आम्ही फोटोही घेऊ संतोष दादा वाडकर प्लीज या फोटो सेशन असेल शेवटचा सामना आहे संतोष दादा वाडकर असतील नवनाथजी चिकणे दादा वाडकर हे या ठिकाणी आहेत आणि त्यांच्यासोबत एक छायाचित्र घेतलं जाईल अक्षय वाडकर थँक्यू सकाळपासून अतिशय चांगलं काम कॅमेरा वर्क आपण करताय आणि चांगले चांगले फोटो आमचे सकाळपासून तुम्ही काढले त्याबद्दल आपलं मनापासून आभार थँक्यू सो मच टॉसमध्ये काय घडलं आहे तर यस yes, इशणा इलेव्हन संघाने टॉस जिंकला आहे आणि प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आहे धन्यवाद बॅक टू कॉम्बॉक्स येस बॅटर तोनी मैदानामध्ये मैदामध्ये पोहोचले तर त्याचबरोबर मॉन्स्टर इलेव्हन या टीम चे ओनर अर्थात गणेश शेट अनपट साहेब यांची देखील महत्वाची उपस्थिती या स्पर्धेला लाभेल आमच्या शिवशाही तुतारिया असेल सज्ज या टीम ओनरचा ग्रँड एंट्री सध्या मात्र या स्पर्धेमध्ये जरूर होईल जाऊया मॅचच्या मॅच च्या दिशेनं तब्बल आपण पाहिलं तर या मॅच मध्ये टार्गेट आहे साठ डाबेचं सिक्स्टी रन्स टू विन घेऊया स्पीड अप चला थोडीशी करूयात घाई एका साईडला आपण पाहिलं तर विजय चोरगे विशाल चोरगे विशाल चोरगे एका साईडला आपण पाहिलं तर आयकॉन बॅटिंग करणाऱ्या टीमचा तर दुसऱ्या साईडला आपण पाहिलं तर प्रमोद चिकणे ही पेअर मैदानामध्ये ट्रॅव्हल झाले साहिलला पाहतोय साहिलचा सा पहिला चेंडू होता थोडा खाली होता हा फटका अगदी आपण पाहिलं तर चेंडू पर्यंत पोहोचून खेळण्याचा प्रयत्न रिप्ले पाहूयात साहिलचा चेंडू रिप्ले पाहता फिंगर रोल केले थोडा अवे फ्रॉम दी बॉडी ठेवला आणि चेंडू पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला विकेट किपर आपण पाहतोय अमित दाला यावेळी देखील चेंडू पडला राईज होतोय विशाल पाहतोय चेंडूकडे गोलंदाजाकडे कशा पद्धतीने हा चेंडू हाताळतोय कारण की ज्या पद्धतीने आतापर्यंत दोन्ही चेंडू साहिलने हाताळलेत पहिला चेंडू अवे फ्रॉम दी बॉडी ठेवला मात्र त्यानंतरचा चेंडू गुडलॅन स्पॉटच्या थोडा पुढे ठेवला जो भेटला थोडासा रायझिंग झाला यावेळी देखील हलक्या हातानं फक्त कट केले त्याच्या डोक्यावरून जातोय सीमारेषेच्या जवळ आता गेलाय सीमारेषे फार नेहमी नसते लावायची ताकद कधी कधी शक्तीपेक्षा युक्ती असते बरी आणि यावेळी मात्र हलक्या हातानं त्याने केला कट पहा वा बरेचसे युद्ध तलवारीच्या धारेवरती नाही तर बुद्धीच्या क्षमतेवरती जिंकता येतात त्याचं चा एक चांगलं उदाहरण जिथे मात्र शक्तीपेक्षा युक्तीचा केला उपयोग बॅटिंग करत असताना विशाल चोरगेने सो मच गणेश सेठ अनपट साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत मॉन्स्टर इलेव्हन संघाचे संघ मालक आहेत त्यांना विनंती करतो दादा आपण मुख्य व्यासपीठावरती या धन्यवाद अगदी आमचे मॉन्स्टर इलेव्हन चे संघ मालक आहे डॅसिंग संघ मालक त्यांचा आयकॉन देखील डॅसिंग आहे आणि त्यांची मात्र महत्वाची उपस्थिती या स्पर्धेला गणेश शेठ अनपट साहेब यांचं करूया स्वागत आणि जाऊया मॅच कडे धाव संख्या फक्त आवाज झालाय

महादेव महादेवधुबे ज्या पद्धतीने एन्जॉय केली स्लीपला होते आणि गोलंदाजापेक्षा त्यांच्या चेहऱ्यावरती जे हसू होता कारण या की यासाठी प्रत्येक खेळाडू महत्त्वाचा असतो कारण की आपल्या गोलंदाजांना विकेट मिळवून दिली त्यांना माहिती आहे महादेवदाना माहिती आहे विशालची विकेट किती इम्पॉर्टंट होती जशी विकेट भेटली तशी त्यांनी सेलिब्रेशन चालू केलं क्रिकेट जगणारे खेळाडू आहेत ते मैदानात असले बॅटिंग नाही भेटली गोलंदाजी नाही भेटली तरी संघासाठी एक एक धाव अडवण्यासाठी जीवाच रान करणारे खेळाडू होते ओहो सुरेख फटका स्क्वेअर कट अडवण्याचा प्रयत्न निघून जातोय पॉईंट रिजन मध्ये अप्रतिम फटका वेगानं गेला चार धावेसाठी मात्र दिग्विजय मोहितेच्या बॅट मधून आलाय चौकार फटका खेळाय रिप्ले पाहत आहे स्क्वेअर कट सॅड अँगल अप्रथिम काय पोझिशन होती हा फटका खेळत असताना पुढचा पाय थोडा स्ट्रेच केला आणि त्यानंतर आपण पाहिलं थोडासा बेंड होऊन या फटक्याला मात्र बनवलं गेलं एक चेंडू अजूनही बाकी आहे धावसंख्या आपण पाहिली तर नऊ या आकड्यावरती सात धावेचं टार्गेट या मॅच मध्ये ठेवलं आणि सध्या धावा आहे स्कोअर कार्डवरती नाईन लॉस ऑफ डी वन विकेट हलक्या हाताने फक्त मान दिला जिथे आपण पाहिले तर बॅकवर्ड पेल आहे खेळाडू चेंडू गॅदर करतोय एक धाव कम्प्लीट केले जम्याची बाजू दिग्विजय मोहितेने ठेवले स्ट्राईक स्वतः जवळ आणि पहिल्या षटकाचा खेळ होतोय समाप्त आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस टीमची टोटल आहे बॅटिंग करत असताना चेसिंग करत असताना साठ या धावसंख्येचं अर्थात ते जाऊन पोचलेत टेन लॉस ऑफ दी वन प्लीज प्लीज प्लीज, प्लीज। नाही मी दादा सॉरी यार पण सॉरी सॉरी आम्हाला आयोजकांचा प्रेशर <laughs> आम्ही दादा बोलतात बॉलर तरी ठरवू देत तेवढा तरी वेळ द्या सगळ्यांच्या मागे आम्ही हात धुऊन लागलेत <laughs> दहा धावसंख्या पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि धावसंख्या टेन लॉस ऑफ दी वन निखिल येतोय सध्या गोलंदाजीसाठी पकडली आहे आणखीन एक आणखीन एक बॅटर मात्र यावेळी जाळ्यामध्ये अडकतोय आणखीन एक मोठा मासा या टीमचा अडकलाय जाळ्यामध्ये सध्या मात्र अडचणीमध्ये सापडले बॅटिंग करत असताना आपण पाहिलं तर संघ रायरेश्वर इलेवन टीम ले अडचणीमध्ये सापडलाय सध्या रायरेश्वर इलेवन हा संघ सुधीर वाडकर साहेब यांची टीम आहे दुसऱ्या साइड पण आपण तर अर्थातच पेशवाई इलेवन संघ राहुल जी बनगे साहेब यांची टीम आहे धोनी संघ मालकांची नजर या मॅच कडे आहे कारण की मॅच दोन्ही टीमसाठी असेल इम्पॉर्टंट जिंकण्यासाठी प्रथमेश यावी मात्र अगदी चेंडू लॉफ्ट केलाय क्रॉस मिड मिडविकेट रिजन मध्ये आहे खेळाडू चेंडू गॅदर करतोय फेकतोय प्रतिम फेकी चांगला थ्रो झाला आणि जिथे आपण पाहिलं फक्त एक धाव मात्र कम्प्लीट केली जाते धाव संख्या इलेव्हन दोन चेंडूचा खेळ झालाय निखिल आल्याला विकेट मिळवून दिली त्यानं आपण पाहिली तर दिग्विजयची आणि त्यानंतर कमबॅक केला पेशवा इलेव्हन या संघानं थोडासा बाहेर ठेवला ड्राइव्ह केला दाऊंडी ग्राउंड क्षेत्र लॉंग वरून चेंडू गॅदर करतोय फेकतोय फेकी पहा त्याची अप्रतिम थ्रो फक्त आणखीन एक धाव आता सिंगल डबलचा प्रयत्न केला जातोय रिक्वायर्ड रन रेट वाढलाय कमीत कमी वीस पर्यंत जाऊन पोहोचला एकोणीस पॉईंट ट्वेंटी हा रिक्वायर्ड रन रेट सध्या दाखवला जातोय क्षेत्रक्षक अगदी यावेय मात्र चेंडू पर्यंत मात्र तो पर्यंत तोपर्यंत चेंडूने मात्र यावेय अगदी हातातून निसटलाय आणि निघून जातोय चार धावेसाठी येतोय चौकार रिप्ले दाखवला जातोय सध्या काय गोलंदाजीचे ऍक्शन आहे निखिलचे ऍक्शन प्रतिमे गोलंदाजी करत असताना प्रथमेशला सायड अँगलने दाखवलं क्षेत्रक्षक आपण पाहिलं तर साहिल होता वेगानं गेला चेंडू वरती मात्र अखेरीस चेंडूने चटका दिला त्याच्या हातावरती आणि नंतर निघून जातोय अगदी चौकारासाठी अगदी बैठक घेण्याचा प्रयत्न ट्राय करे पण त्या चेंडू पकडला फेकलाय डायरेक्ट हिट झालेला नाहीये गोलंदाज अडवतोय बॅकअप नव्हता मात्र फक्त एकच धाव इथे मात्र कंप्लीट करू शकले अगदी लेगस्टिकमध्ये लेग स्लिप पाहत आहे अर्जुन ददा गोळे युवा उद्योजक त्यांना देखील पाहत आहे या बॅच मध्ये बेस्ट क्रिकेटर आहे सध्या ते देखील खेळतात या मॅच मध्ये बाहेर ठेवल्या हो जाणून बुजून केला पॉइंट रिझन मध्ये चेंडू मात्र वेगाने जातोय डींपला आता मात्र त्याने जागा शोधले निघून जातोय एक येतोय चौकार प्रमोदच्या बॅटमधून आलेल्या या चौकारानं धावसंख्येला थोडासा आकार दिला आहे आणि सध्या धावसंख्या ट्वेंटी वन एकवीस या आकड्यावरती जाऊन पोचते जिथे आपण पाहिलं तर दोन षटकांचा खेळ मात्र समाप्त होतो आहे आणि दोन षटकांच्या अखेरीस धावसंख्या ट्वेंटी वन येणारे तब्बल बारा चेंडू आणि एकोणचाळीस धावेची गरज बारा चेंडू एकोणचाळीस धावा मॅच ऑन आहे कारण की बारा चेंडू एकोणचाळीस या मैदानामध्ये सहज आहेत कारण की या मैदानामध्ये चारही बाजूला तुम्हाला धावा करण्याची अनुभूती भेटते आणि जिथे आपण पाहिलं तर चेंडूला फक्त दिशा देणं महत्वाचं असतं एखादा गॅप जर तुम्ही शोधून काढला तर तिथे मात्र सहज तुम्हाला चौकार जरूर भेटतो मात्र याच वाटेमध्ये मा काटे टाकणारे गोलंदाज आता तयार केले जातात चला गोलंदाज जा लगेच ठरवूयात आणि सध्या मात्र गोलंदाजीसाठी आपण पाहिलं तर महेश सनस महेश सनस येत आहेत मुंबई पोलीस कार्यरत खेळाडू सध्या आपण पाहिलं तर मैदानामध्ये जवळ मॅचच्या दिशेने प्रथमेश आणि प्रमोदला आपण पाहिलं तर ज्या धावा हव्यात त्यांच्याकडून आतापर्यंत सिंगल डिजिट धावा त्यांच्या बॅटमधून आलेल्या आहेत आणि आता मात्र धावसंख्या एकवीस या आकड्यावरती जाऊन पोहोचले चला घेऊया थोडा स्पीड अप कारण की यानंतर काही करून एक मॅच आम्हाला खेळवायची आहे कारण की या मॅचला जर जा जास्त स्पीड अप घेतला तरच ती मॅच खेळवू शकतो आणि तुमच्या हातामध्ये आहे आता आयोजकांचा वेळ वाचवणं बारा चेंडू एकोणचाळीस हे समीकरण आहे अजून दोन ओव्हर बाकी आहेत आणि बारा एकोणचाळीसचं समीकरण कशा पद्धतीने प्रथमेश या मॅचमध्ये बॅटिंग करेल पहिला चेंडू पुढे आला खेळून काढला ड्राईव्ह केला लॉंग ऑफ रिजनमधून येतोय खेळाडू चेंडू गॅदर केला फंबल झाला दुसरी धाव लगेच कंप्लीट केली फेकी केले मात्र प्रतिम रनिंग बिटविन द विकेट वेगाने दोन धावा मात्र त्याने कम्प्लीट केलेत पहिली धाव वेगानं कंप्लीट केली तदनंतर आपण पहिलं चेंडू हातातून निसटला लगेच माहिती पडली आणखी संधी क्रिएट झाली लगेच दुसरी धाव कंप्लीट केली जाते आणि बऱ्याचदा असं होतं तुम्ही प्रयत्न थोडा थांबवला की दुसरा येतो त्या संधीचं त्या प्रयत्नांचं सोनं करून जातो हो शॉर्ट ऑर्म जॅक करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा एक धाव एक कम्प्लीट होत्या मिडविकेट रिझन बॅकअप इम्पॉर्टंट होता अप्रथिम यावी मात्र बॅकअप आपण पाहिलं तर अमित वाडकर एखाद्या खेळाडूच्या पाठीशी उभं असणं का महत्वाचं असतं एखाद्या खेळाडूला बॅकअप असणं का महत्वाचं होतं अमित बाडकर यांना वाटलं सहज पकडेल हा चेंडू मात्र अखेरी चेंडू आपण पाहिलं तर उडून निघून जात होता आणि अडवला हा चेंडू मात्र चांगल्या पद्धतीने पहा चकवा दिला खेळाडूला अक्षरशः तज्ञ हा बॅकअप खूप इम्पॉर्टंट ठरला यावेळी बिगीट करण्याचा प्रयत्न फटक्याला एलिवेशन चांगलं भेटलंय अगदी बॉटमला मात्र निघून जातोय सहा धाबांसाठी या, या बॅच ची कहाणी कदाचित बदलू शकतो प्रथमेश आणि दुसऱ्या साईडला प्रमोद हो यावेळी अगदी कुठल्या स्पॉट वरती पडलं तर थोडासा राईज झालाय जिथे धावसंख्या आपण पाहिलं तर थर्टी वन एकतीस धावसंख्या आता समीकरण आपण पाहिलं तर नऊ चेंडू अगदी एकोणतीस धाबेची गरज पहा मॅच बनवली आपण बारा एकोणचाळीसची चर्चा करतो नऊ एकोणतीस वरती येऊन पोहोचली मॅच बनत नाही ती बनवावी लागते विजय सहजासहजी भेटत नाही त्यापर्यंत पोहोचावं लागतं हो चांगला चेंडू आपल्या भात्यातील सनस माहिती सध्या कशा पद्धतीने ही कॅश हँडल करायची आणि ज्या पद्धतीने हा चेंडू त्याने हँडल केला येस वेलकम अर्थातच मॉन्स्टर इलेवन या टीम चे डॅशिंग संघ मालक अर्थातच गणेश चे अनपट साहेब वेलकम आपलं मनापासून अधिक स्वागत आहे एक फटका आणखीन एक येतोय समालोचन कक्षाच्या अगदी समोर वॉड स्ट्रोक कहाणी बदलते मॅच बदलते आणि कहाणी बदलता येते आमचे अमोलजी वाडकर जी शिंदे आणि मनीष दादा आपलं देखील स्वागत आहे सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे सर्व मित्र परिवार वेलकम सुस्वागत मॅच ची कहाणी तुमच्या समोर आणि या षटकरण आपण पाहिलं टीमची टोटल जाऊन पोचते थर्टी सेवन सदतीस या आकड्यावरती आणि समीकरण आहे येणारे सहा चेंडू ते आणि तेवीस दाब्याची गरज चला स्पीड अप घ्या टीम मिटिंग थोडीशी लवकर संपवायची आहे आणि सहा चेंडू तेवीस हे ते समीकरण आता मात्र मैदानामध्ये ही मॅच एका साइडला जिंकणं इम्पॉर्टंट असेल अर्थातच रायरेश्वर इलेव्हन या टीमला मात्र पेशवाई इलेव्हन मात्र या बॅच मध्ये कम करण्यासाठी आता मात्र आपल्या टीमचा हुकमी ट्रम्प का अनुभवी गोलंदाज अमित वाडकरला मात्र बाहेर काढले गोलंदाजीसाठी अप्रतिम मॅच रंगले सहा चेंडू आता तेवीस धाब्याची गरज आहे ओव्हरला किती आले जिथे आपण बारा चेंडू एकोणचाळीसशी चर्चा करत होतो तिथे लास्टच्या ओव्हरमध्ये म्हणजे तिसऱ्या ओव्हरमध्ये तब्बल धावा खर्च झाल्या सोळा म्हणजे येणारे सहा चेंडू आणि तेवीस धाब्याची गरज एक मोठं षटक पार पडलं आता तेवीस धावा हव्या सहा चेंडू मध्ये प्रमोद या मॅच मध्ये आतापर्यंत दोन चेंडू खेळलाय मात्र प्रथमेशला स्ट्राईक कधी भेटेल कारण की त्याने नऊ चेंडू बावीस धावांचा खेळ केलाय कशा पद्धतीने असेल ही मॅच कारण की अमित वाडकर एक अनुभवाची खान सध्या मात्र मैदानामध्ये येते ओह फटका चांगला खेळून काढलाय लॉंगन रिझन मध्ये लॉफ्ट केलाय चेंडू क्षेत्राच्या वेगाने येतोय अखेरीस प्रथमेश आता स्ट्राईक वरती आलाय पाच चेंडू आणि आता बावीस धावेची गरज आहे प्रथमेश आला आता स्ट्राइक वरती नऊ चेंडू बावीस आतापर्यंत धावा प्रथमेशने केलेत आणखीन बावीस धावा त्याला ऍड करायचे आता पाच चेंडू बावीस धावा जर प्रथमेशने केला तर सतीश सनस यांच्याकडून तब्बल एक हजार रुपयाचा कॅश प्राईज असेल इथे मात्र चेंडू मिस होतोय पहिली धाव तो वेगानं कंप्लीट केले आणि आता बावीस चाळीस रुपयामध्ये भेटलेल्या एका धावेच्या मदतीनं प्रथमेश आलाय नॉन स्ट्राइकिंग एंडला वॉट अ बॅच या बॅच मध्ये प्रत्येक खेळाडू मेहनत करतोय प्रत्येकानं स्वप्न पाहिलं कालच्या दिवसामध्ये स्वप्न प्रत्येक जण पाहतो मात्र त्यासाठी स्वप्न पूर्ण करण्यासाठी मेहनतीची किंमत मोजावी लागते या मॅच मध्ये मोजेल कोण किंमत या बॅच मध्ये कोण मेहनत करेल पाहुयात येणारे चार चेंडू फटका अप्रथिमिशन आहे निघून जातोय येतो जाकी आहे पिक्चर अभी बाकी वर्ड स्ट्रोक काय फटका केला प्रमोदने त्याने सांगितलंय या आव्हानाला दोन हात करण्यासाठी मी देखील तयार आहे मी पण स्वप्न पाहिले आहेत आणि मी देखील नशिबावरती विश्वास ठेवलाय नशिबाच्या समोर मात्र मेहनत त्याची जबरदस्त आहे म्हणून की काय यश त्यांच्या अगदी डोळ्यासमोर आहे अ मॅच आता नेक्स्ट मॅच लगेच तयार राहा कारण की तुमच्यासाठी अंधार मात्र तयार झालाय हो चेंडू चांगला होता स्क्वेअर कर करण्याचा प्रयत्न अमित माडकरला माहिती आहे या मॅच मध्ये कसा कम बॅक करायचा आता समीकरण बदलतंय दोन चेंडू आणि तब्बल पंधरा धाव्याची गरज आहे या मॅचला जिंकण्यासाठी अ बॉल अ डिलिव्हरी थोडा बाहेर ठेवलाय हो अप्रतिम चेंडू दोन चेंडू पंधरा हो वेगवान टाकल्या वेगवान टाकल्या पटल्यानंतर कट होतोय अमित फाडकर अनुभव कशाला बोलतात अनुभवाची खान माझ्या हाताशी आहे मी संघाच्या पाठीशी आहे हे कदाचित अमित वाडकर यांनी सांगितलं आणि पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मधला अनुभव त्यांनी मात्र मैदानामध्ये दाखवला एक पंधरा यावेळी देखील जात आहेत आणि अखेरीस या मॅच चे विजेता राहतात पेशवाई इलेव्हन राहुल भनगे यांचा संघ आणि विजय संघाला देऊयात खूप साऱ्या शुभेच्छा हार्ड लक बॅड लक पुढील वाटचेल साठी शुभेच्छा या मॅच चला मी विनंती करेल नेक्स्ट टीम लगेच मैदानामध्ये आलेली लग, आहे आणि मॅचला करूयात लगेच सुरुवात क्षेत्रशान सजवून घ्या आणि मातोश्री इलेव्हन आले मैदानामध्ये या मॅचचा मॅन ऑफ द